कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य कृती दलाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली. या बैठकीत विविध उपायांवर तज्ज्ञांशी चर्चा केली. ऑक्सिजनची उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, रुग्णांना उपचारासाठी खाटांची उपलब्धता, उपचार पद्धती, आरोग्य सुविधा वाढवणं, प्रतिबंधात्मक निर्बंध लावणं तसंच नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करणं आदी मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांची मतं जाणून घेतली. राज्य कृती दलाच्या आजच्या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे, राज्य कृती दलाचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अविनाश सुपे, डॉ झहीर उडवाडिया, डॉ वसंत नागवेकर, डॉ राहुल पंडित, डॉ झहीर विराणी, डॉ ओम श्रीवास्तव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ तात्याराव लहाने, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आणि वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय उपस्थित होते.